महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। अमरावती शहराला मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणातून सिमेंटच्या पाईपलाईन मधून पाणी पुरवठा केला जातो। मात्र या सिमेंटच्या पाईपलाईनचे 30 वर्षांचं आयुष्य संपून 2 वर्ष होत असताना सुद्धा नवीन पाईपलाईन न टाकल्याने ही पाईपलाईन वारंवार फुटत आहे व त्यामुळे अमरावती शहराचा पाणी पुरवठा खंडित होत आहे। आज अमरावती शहरात 5व्या दिवशीही पाणी पुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे। नागरिकांना टँकरद्वारे अव्वाच्या 1/6 भागात पाणी विकत घ्यावे लागत आहे, तर एरवी 20 रुपयांची मिळणारी एक कॅन आता ज्यादा पैसे देऊन नागरिकांना विकत घ्यावा लागत आहे। पाणी नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे। शासनाने आम्हाला 2 दिवसाचा अवधी दिला होता की 2 दिवसच फक्त पाणी बंद राहणार आहे म्हणून, तरीही आता 4 ते 5 दिवस होत आहे नळ बंदच आहे आणि आम्हाला पाण्याचा खूप म्हणजे अतिशय त्रास होत आहे। कोणाकडे बोरिंग आहे, कोणाकडे नाही आहे, त्यांनाही खूप त्रास होत आहे। आता आम्ही नेमकं करावं काय आम्हाला हे काहीच कळत नाही आहे, तरी शासनाने आमचं लवकर आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यावी। 2 तासच द्या म्हणा नळ, पण पाणी द्या। एक या 2 दिवस बंद राहील म्हणते आणि 5-5 दिवस बंद राहते, कसं जगावं आम्ही, कसं राहा। लहान लहान मुलं आहे, पाणी पाहिजे, पाणी अजिबात मिळत नाही। आमच्या घरी विहीरही नाही आहे आणि हापशी नाही, काही नाही। आम्हाला त्रास होऊन राहिला का असं करत आहे बाबू, ह्याच म्हणजे ह्याच वर्षी करत आहे, नेहमी असं करत नाही। समजा एक दिवस आला की 2 दिवस येतील ना, दुसऱ्या दिवशी नळ येऊन जाते, पण 5-5, 6-7 दिवस म्हटलं तर खूप त्रास झाला ना। हा वर्षभर त्रास झाला, मार्च महिन्यापासून ते डेली म्हणजे त्रास आहे। मार्च मध्ये एप्रिल मे मध्ये पूर्ण 3 महिने पूर्ण त्रास झाला की झाला। अमरावती वरून महेंद्र सरदार, आवाज टीव्ही। महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।